गोव्यातील वृत्तसृष्टीतल्या आघाडीच्या दैनिक गोमंतकची डिजिटल युगातही जोमाने वाटचाल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा आणि बरच काही. या सर्वच क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. केवळ अपडेट्सच नव्हे तर अप टू डेट. दैनिक गोमंतक .com या वेबसाईटला भेट द्या किंवा दैनिक गोमंतक ॲप डाउनलोड करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. आता भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत. घरगुती सिलेंडरबाबत जाहीर झालेल्या नव्या निर्णयाविषयी माहिती घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक वक्तव्याची चर्चा होतीये. त्या काय म्हणाल्या आहेत हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला कॅनडातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. कॅनडातून एक मोठी बातमी समोर आलीये. भारतात येत्या काळात मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचं या देशानं म्हटलंय. याबाबत भारतात जाणाऱ्या प्रवाशांना ठराविक भागात न जाण्याचा सल्ला कॅनडा सरकारनं दिलाय. कॅनडानं आपल्या नागरिकांना गुजरात, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यातील सर्व भागात प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. कॅनडा सरकारच्या माहितीनुसार पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. कॅनडा सरकारच्या ट्रॅव्हल ॲडवायझरीमध्ये असं म्हटलंय की लँड माईन्स आणि स्फोटकांद्वारे भारतात हल्ले घडवले जाऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पाकिस्तानच्या सीमेपासून 10 किलोमीटरच्या आत असलेल्या भागात सुरक्षितता आणि सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासाची चिंता असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सप्टेंबरच्या रात्री कॅनडा सरकारनं ही सूचना जाहीर केली आहे. यात लडाखचा उल्लेख नसला तरीही या इशाऱ्यात कॅनेडियन वंशाच्या लोकांना दहशतवाद आणि अतिरेक्यांच्या धोक्यामुळे आसाम आणि मणिपूरमध्ये सुद्धा अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. 23 सप्टेंबर रोजी भारत सरकारनं कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना गुन्हेगारी आणि भारत विरोधी कारवायांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कॅनडा सरकारनं भारताच्या वक्तव्याला छेद देण्यासाठी विनाकारण हा इशारा दिल्याचं आता बोललं जात आहे. MTP अर्थात गर्भपाताविषयी सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय दिलाय. त्याविषयी ही पुढली बातमी आपण ऐकूयात. आता भारतातील अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना भारतातील सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. भारतातल्या गर्भपात कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अर्थ असा आहे की अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार आता मिळालाय. सुप्रीम कोर्टानं मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीच्या 3B या नियमात आता बदल केलाय. सामान्य प्रकरणांमध्ये 20 आठवड्यांपेक्षा जास्त आणि 24 आठवड्यांपेक्षा कमी गर्भधारणेचा गर्भपात करण्याचा अधिकार हा फक्त विवाहित महिलांनाच होता. भारतातील गर्भपात कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. गर्भपाताच्या उद्देशानं होणाऱ्या बलात्कारात वैवाहिक बलात्काराचाही समावेश होतो. सर्वोच्च न्यायालयानं निर्णयात म्हटलंय की अविवाहित महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून दूर ठेवणं हे असंवैधानिक आहे. कलम 21 अंतर्गत मुलं जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार विवाहित स्त्रियांसोबतच अविवाहित स्त्रियांनाही आहे, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. श्रोत्यांनो, आता LPG बाबत एक मोठी बातमी आपण ऐकूयात. घरगुती LPG ग्राहकांना आता सिलेंडर जपून वापरावा लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका घरगुती LPG कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर्स मिळणार आहेत. अशा प्रकारे एका महिन्याचा कोटाही आता निश्चित करण्यात आलाय.
कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात 2 पेक्षा जास्त सिलेंडर घेता येणार नाहीत. आतापर्यंत घरगुती विना अनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवं तेव्हा आणि वर्षभरातील लागतील तेवढे दिवस सिलेंडर मिळत होतं. पण आता नव्या नियमांनुसार घरगुती LPG ग्राहकांना वर्षभरात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दरानं वर्षभरात फक्त 12 सिलेंडर्स मिळणार आहेत. तर यापेक्षा जास्त सिलेंडर्सची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेलं सिलेंडर घ्यावं लागणार आहे. नवीन नियमांनुसार रेशन कार्ड अंतर्गत असलेल्या एका कनेक्शनवर एका महिन्यात फक्त 2 सिलेंडर्स मिळणार आहेत. एखाद्या ग्राहकाला सिलेंडरसाठी जास्त पैसे द्यावे लागत असतील तर त्याचा पुरावा देऊन ग्राहकाला तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे, तरच त्या ग्राहकाला अतिरिक्त सिलेंडर मिळू शकेल. श्रोत्यांनो, आता वेळ झाली आहे आजच्या वेगवान घडामोडींची. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चालकाच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणा केली होती. चालकाच्या आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी प्रवाशी कारमध्ये 6 एअरबॅग्स बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार याचीही त्यांनी घोषणा केली आहे. पुढील वर्षी 1 ऑक्टोबर 2023 पासून याची अंमलबजावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गडकरी म्हणाले आहेत की मोटर वाहनांची किंमत आणि प्रकार विचारात न घेता त्यातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची सुरक्षितता हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि त्यांचा व्यापक आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन 1 ऑक्टोबर 2023 पासून पॅसेंजर कार्समध्ये किमान 6 एअरबॅग्स अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं आता स्पष्ट केलंय. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे जाहीर केलंय. गेहलोत म्हणाले आहेत की मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी याला नकार दिला. ही निवडणूक मी लढेन असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता राजस्थान मधल्या घडामोडी लक्षात घेता मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय असं गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दुसरीकडे लोकसभा सदस्य शशी थरूर 30 सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. आता शशी थरूर आणि दिग्विजय सिंग यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पेनियन सेल्वन 1 हा सध्या चर्चेत आलाय. त्याच्या प्रदर्शनापूर्वीच मोठा वाद रंगलाय, खास करून कॅनडामध्ये या सिनेमाच्या अडचणी वाढताना दिसतात. त्याचं झालंय असं की कॅनडात काही गटांमध्ये तमिळ सिनेमांवरून राग आणि द्वेषाचं वातावरण पसरलंय. या कारणानं कॅनडात थिएटर मालकांना धमक्या दिल्या जात आहेत. जर थिएटरमध्ये पेनियन सेल्वन 1 रिलीज केला तर सिनेमागृहात तोडफोड केली जाईल अशा धमक्या त्या थिएटर चालकांना देण्यात आल्या आहेत. कॅनडामधले पेनियन सेल्वन 1 चे डिस्ट्रीब्युटर KW टॉकीजनं ट्विटरवर एका मेलचा स्क्रीनशॉट शेअर केलाय, त्यावरून आता मोठा वाद निर्माण झालाय. T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा या स्पर्धेतून बाहेर पडलाय. पाठीच्या समस्येमुळे तो वर्ल्ड कप मध्ये खेळू शकणार नाहीये. BCCI सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुमराहवर कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही, मात्र त्याला 5 ते 6 महिने क्रिकेट पासून दूर राहावं लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला माघार घ्यावी लागलीय. बुमराह आशिया कपमध्ये सहभागी झाला नव्हता, मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेत शेवटच्या 2 सामन्यांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातल्या काही भागांमध्ये दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कार्यकर्ते आणि पक्षाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्तेत येण्याबाबत एक मोठं विधान केलंय आणि त्या विधानाची सध्या सगळीकडे मोठी चर्चा सुरू आहे. यावर खासदार सुळे यांनी सत्तेत येण्याबाबत सूचक विधान केलंय
त्या म्हणाल्या इलेक्शन मध्ये काय होतं जातं, पडझड होते, काय होतं हे आम्ही आमच्यापेक्षा कोणी जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण आदरणीय पवार साहेबांचं जर तुम्ही 55 वर्षाचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्याच्यात जेवढे चढ आहेत तेवढेच उतारी आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात. पण मी नेहमी त्यांना सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं, पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला जास्त प्रेम दिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ते विरोधात गेले ना गेले की ते दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. त्याच्यामुळे 2.5 वर्ष पूर्वी काय काय घटना झाल्या. आता मामांचं भाषण चाललं होतं तेव्हा माझ्या डोळ्यासमोरून ते दिवस जात होते. कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं सगळे म्हणत होते. रोज सकाळी आम्ही उठलो की बघायचं की आज पक्ष सोडून कोण गेला. आणि एखादा दिवस कोणी गेला नाही की संध्याकाळी व्हायचं तर घुस. आजचा दिवस कोणी पक्ष सोडला नाही. आणि दुसऱ्या दिवशी परत एखादी बातमी असायची. इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता त्याला. आणि त्यानंतर अशी परिस्थिती झाली होती की दोन्ही खिशात काहीच नव्हतं, काय फरक पडतो. आणि सोलापूरला साहेब गेले आणि त्यानंतर जी कुस्ती सुरू झाली ती डायरेक्ट रिझल्टच्याच दिवशी संपली. त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.